बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय मुचा एक महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र। माझ्या एकूण वेशभूषेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांचा आज छोटासा महोत्सव करायचा आहे, पण आज महाराष्ट्रात एक फार मोठा सण आहे आणि तो म्हणजे गोकुळाष्टमी। गोकुळाष्टमीला साधारणपणे गोपाळकाला सगळीकडे करतात, पण त्या गोपाळकाल्याबरोबर आजचे दोन पदार्थ नक्कीच तुमच्या मेजवानीची लज्जत वाढवतील एवढी मला खात्री आहे। चला सुरुवात करू आजच्या भागाला। मेजवानी परिपूर्ण किचन। सनोडे नावाचा एक पोळीचा प्रकार आहे आणि त्याच्याबरोबर साधी रव्याची खीर खाता। रव्याची खीर अर्थात सगळ्यांना येत असेल, पण आपण पाहूयात आता सनोडे। आणि सगळ्यात पहिले आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे, गव्हाची कणिक। हा तसा तिकडला ग्रामीण भागातला पदार्थ आहे, पण तो अतिशय छान लागतो। म्हणजे खिरीबरोबर तो लागतोच, पण नुसती पोळी जरी खाल्ली तरी अप्रतिम लागते। तिला वाफेवर शिजवतात, त्यामध्ये आपण थोडस घालू मीठ। थोडं तेल आणि व्यवस्थित पाण्याने आपण नेहमीची जशी कणिक मळतो पोळीची तशीच आपल्याला मळायची। कणिक मळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की समजा तुम्हाला 2 चमचे तेल घालायचं असेल तर 1 चमचा कणिक भिजवताना घाला आणि 1 चमचा जो आहे तो कणिक मळताना घाला। म्हणजे कणकीला व्यवस्थित तेलही लागेल आणि ती व्यवस्थित मळल्या जाईल, आतमध्ये सुद्धा तिच्या तेल असेल। छोट्या छोट्या गोष्टी असतात, लक्षात ठेवल्या वापरल्या पदार्थ उत्तम होतो। आणि आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये तर ही खासियतच आहे की एकातून एकातून दुसरं असं काही काही होत असतं, म्हणजे पदार्थ घडत असतात। आता मला जे तेल वापरायचं होतं ते मी आधी थोडं तेल कणकीत घातलं भिजवताना, आणि आता ही जेव्हा कणिक मळीन त्यावेळी थोडंसं अजून तेल घालेन। थोडं पाण्याची आवश्यकता आहे, अगदी थोडं